बुलेटिन मध्ये स्वागत. बातमी गारपिटी संदर्भातली आहे. गारपिटीचा फटका पक्ष्यांना बसतोय असं बघायला मिळालंय. बुलढाण्यामध्ये शेकडो पोपटांचा मृत्यू झालेला आहे. गारपिटीमुळे हा फटका पक्ष्यांना बसलेला आहे. वादळी वाऱ्यासह बुलढाण्यामध्ये पाऊस झाला, गारपीट झाली, शेतीचं तर मोठं नुकसान झालंच, पण पक्षी सुद्धा मरून पडल्याचं बघायला मिळालं. गारपिटीचा मोठा फटका पक्ष्यांना बसला. अवकाळी गारपिटीमुळे मेहकर तालुक्यासह डोणगाव या परिसरात मोठं नुकसान झालंय. शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, यामुळे हे नुकसान झालेलं आहे. आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. राहुल, काय अधिक माहिती? बरोबर आहे, शनिवारी आणि शुक्रवारी अक्षरशः अवकाळी पावसानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये थैमान माजवलेलं आहे. एकूण जर का आपण बघितलं तर 100 गावे जी आहेत ती बाधित झालेली आहेत. 2811 हेक्टर शेतीचा शेतीला जो आहे तो पावसाचा फटका बसलेला आहे. शेतीला नव्हे तर पशु पक्ष्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. अवकाळी पावसामुळे शेकडो जे पोपट आहेत त्या पोपटांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. झाडावरती निवाऱ्यासाठी पोपट त्या ठिकाणी बसलेले होते आणि अचानक या ठिकाणी पावसाने आणि गारपिटीने हजेरी लावल्यामुळे त्यामध्ये पोपटांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. 100 हे पोपट या ठिकाणी आता मृत्यूमुखी पडलेले आहेत, तर काही पोपट हे या ठिकाणी गंभीर स्वरूपात जखमी देखील झालेले आहेत. सुवर्णा, नक्की राहुल, आभार माहिती दिल्याबद्दल. एक ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.